गोंदिया पुलिस ने अक्षय तृतीया के शुभ अवसर पर चोरी हुए 50 मोबाइल फोन उनके असली मालिकों को लौटा दिए हैं और नागरिकों ने भी मोबाइल फोन वापस मिलने पर पुलिस को धन्यवाद दिया है। गोंदिया जिले में बस स्टेशन, आठवाड़ी बाजार, अस्पतालों और रेलवे स्टेशनों से मोबाइल फोन की चोरी बढ़ने की शिकायत पुलिस को नागरिकों से मिली है। आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण 50 मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवूनच चांगल्या मुहूर्तावरतीचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत। ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे, सर्व आमच्या डीबी टीमचे, सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते। मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी। पोलीस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात, त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकव्हर करतो। त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे, हेच मी सांगू इच्छितो। खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं, अथोरास कष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्याजवळ आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे, त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन। दादा, माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये का आपल्यासोबत काही गलत झाला, मोबाईल आपला गेला आहे तर आपला काम आहे तक्रार करणे। आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे थानेदार साहेब आहेत, सूर्यवंशी साहेब, यांचा खूप खूप अभिनंदन करतो, कारण की ते जे प्रकारची सेवा देत आहेत, तसेच गोंदियाची जी डीबी टीम आहे, बाकी पूर्ण गोंदियाचा स्टाफ सिटीचा एवढे चांगले काम करत आहेत का, ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा वचक बसत आहे। इसमें सैमसंग, वीवो, वन प्लस, ओप्पो, एप्पल जैसे महंगे मोबाइल फोन भी चोरों ने चुरा लिए थे और पुलिस ने इन मोबाइलों को ढूंढकर नागरिकों को लौटा दी है। अब से यदि किसी व्यक्ति का मोबाइल फोन खो जाता है या चोरी हो जाता है तो आप इसकी सूचना पुलिस को दे सकते हैं और अपना मोबाइल फोन वापस पा सकते हैं। NBC न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।